शाळा दुरुस्तीच्या कामात बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपये लाटण्याच्या प्रकरणी जिल्हा परिषदचे माजी सीईओ सुखदेव बनकर यांच्यासह 3 जणांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये जिल्हा परिषदेची शाळा दुरुस्तीची 289 कामं करण्याचे आदेश होते. ही कामं करण्यासाठी जिल्हा परिषदेला 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यात नामंजूर झालेल्या 32 कामांची बिलं बनावट तयार करून अदा करण्यात आली. या बिलांची रक्कम 80 लाख रुपये एवढी होती. या प्रकरणी शिवाजीनगर गारखेडा भागात राहणाऱ्या रऊफ न्याजू पटेल यांनी फिर्याद देऊन जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह तत्कालीन शिक्षण अधिकारी नितीन उपासनी, तत्कालीन कार्यकारी अभियंता भारत बावीसकर, विलास जाधव यांच्या विरुद्ध काल क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पी कदम हे करीत आहेत.